सोयाबीन कापूस उत्पादकांच्या केंद्र सरकारशी संबंधित ज्या काही मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी काल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मी जेव्हा अन्नत्याग आंदोलन करत होतो तेव्हा फडणवीस साहेबांचा मला फोन आला होता की तुमची तब्येत खूप खराब होते आहे, या अन्नत्याग थांबवा, आपण केंद्र सरकारशी संबंधित ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांनी माझ्याकडून समजून घेतल्या आणि त्या संदर्भात लवकरच तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिलं, चर्चेला बोलवलं. म्हणून मी गेलो आणि फडणवीस साहेबांशी सविस्तर चर्चा झाली, एका मुद्द्याला घेऊन चर्चा झाली. सोयाबीन आयात थांबवण्यासंदर्भातला आदेश लवकर काढणे, पामतेल खाद्यतेलावरचं आयात शुल्क वाढवणे, त्याचबरोबर 5% सोयाबीनवरचा GST रद्द करणे, अशा पद्धतीच्या मागण्या होत्या. आणि कापसाची मागणी जी होती की कापसावर निर्यातबंदी लादू नका आणि कापसाचा आयात शुल्क कमी करू नका, या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगानं आणि सोयाबीनच्या निर्यातीला प्रोत्साहन द्या ही सुद्धा मागणी होती. या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगानं फडणवीस साहेबांची सविस्तर चर्चा झाली. त्यांनी आश्वस्त केलं की पुढच्या आठवड्यात वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांबरोबर आपण बैठक करू आणि याच्यातून मार्ग काढण्याचा 100% प्रयत्न करू. त्याचबरोबरीनं राज्याच्या महत्त्वाच्या नेत्या आणि खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांचीसुद्धा मी भेट घेतली. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर ताईंच्यासुद्धा कानावर हा सगळा विषय घातला आणि अधिवेशनामध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी मांडावा, त्या ठिकाणी आपला आवाज बुलंद करावा, सगळ्या महाराष्ट्रातल्या खासदारांशी आपण बोलावं अशी विनंती मी त्यांना केली. सुप्रियाताईंनी सुद्धा अतिशय विस्तृतपणे अभ्यासपूर्ण पद्धतीने एक एक मुद्दा समजून घेतला आणि त्यांनी शब्द दिला की 100% मी सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर दिल्लीच्या संसदेमध्ये आवाज उठवेल, तुमचा आवाज बुलंद करेन, हा शब्द त्यांनी दिला. केंद्र सरकारशी संबंधित यातल्या काही मागण्या मान्य झाल्या तर 100% सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. सोयाबीन कापूस उत्पादकांच्या केंद्र सरकारशी संबंधित ज्या काही मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी काल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मी जेव्हा अन्नत्याग आंदोलन करत होतो तेव्हा फडणवीस साहेबांचा मला फोन आला होता की तुमची तब्येत खूप खराब होते आहे, या अन्नत्याग थांबवा, आपण केंद्र सरकारशी संबंधित ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांनी माझ्याकडून समजून घेतल्या आणि त्या संदर्भात लवकरच तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिलं, चर्चेला बोलवलं. म्हणून मी गेलो आणि फडणवीस साहेबांशी सविस्तर चर्चा झाली, एका मुद्द्याला घेऊन चर्चा झाली. सोयाबीन आयात थांबवण्यासंदर्भातला आदेश लवकर काढणे, पामतेल खाद्यतेलावरचं आयात शुल्क वाढवणे, त्याचबरोबर 5% सोयाबीनवरचा GST रद्द करणे, अशा पद्धतीच्या मागण्या होत्या. आणि कापसाची मागणी जी होती की कापसावर निर्यातबंदी लादू नका आणि कापसाचा आयात शुल्क कमी करू नका, या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगानं आणि सोयाबीनच्या निर्यातीला प्रोत्साहन द्या ही सुद्धा मागणी होती. या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगानं फडणवीस साहेबांची सविस्तर चर्चा झाली. त्यांनी आश्वस्त केलं की पुढच्या आठवड्यात वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांबरोबर आपण बैठक करू आणि याच्यातून मार्ग काढण्याचा 100% प्रयत्न करू. त्याचबरोबरीनं राज्याच्या महत्त्वाच्या नेत्या आणि खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांचीसुद्धा मी भेट घेतली. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर ताईंच्यासुद्धा कानावर हा सगळा विषय घातला आणि अधिवेशनामध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी मांडावा, त्या ठिकाणी आपला आवाज बुलंद करावा, सगळ्या महाराष्ट्रातल्या खासदारांशी आपण बोलावं अशी विनंती मी त्यांना केली. सुप्रियाताईंनीसुद्धा अतिशय विस्तृतपणे अभ्यासपूर्ण पद्धतीने एक एक मुद्दा समजून घेतला आणि त्यांनी शब्द दिला की 100% मी सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर दिल्लीच्या संसदेमध्ये आवाज उठवेल, तुमचा आवाज बुलंद करेन, हा शब्द त्यांनी दिला. केंद्र सरकारशी संबंधित यातल्या काही मागण्या मान्य झाल्या तर 100% सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.